हे बघा, ही गाजराची बर्फी अगदी व्यवस्थित निघते आहे, ती खाली अजिबात चिकटलेली नाहीये, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ही बर्फी बनवताना साखरेचा एक तारी पाक बनवून घेतला होता, त्यामुळे ही बर्फी अजिबात चिकट झालेली नाहीये आणि तिचा एक एक चौकोनी पीस अगदी व्यवस्थित निघतो आहे। छान अप्रतिम अशी आपली ही गाजराची बर्फी तयार आहे। आतमधून सुद्धा तुम्ही ह्या बर्फीचं टेक्स्चर बघू शकता, एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी झालेली आहे। तेव्हा अगदी तोंडात जाताच विरघळणारी ही मऊसूत गाजराची बर्फी तुम्ही नक्की बनवून पहा। आणि तुम्ही अश्विनीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। तुम्ही अश्विनीज किचनला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पण फॉलो करू शकता। सर्वप्रथम आपण ह्या ट्रेला थोडंसं तूप लावून घेऊयात, जेणेकरून आपली ही गाजराची बर्फी ह्या ट्रेला खाली चिकटणार नाही। ट्रेला आपण तूप लावून घेतलेलं आहे, आता ह्याला बाजूला ठेवून देऊयात, गॅस चालू करून घेऊयात आणि हा गॅस आपण मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। ह्या पॅनमध्ये आपण हे 2 चमचे साजूक तूप घालूयात। तुम्ही इथे पाहू शकता तूप आपलं छान गरम झालेलं आहे। 1/2 किलो गाजर मी छान स्वच्छ धुवून किसून घेतलेली आहेत। आता हा गाजराचा किस आपण ह्या पॅनमध्ये घालूयात। आता हा गाजराचा किस आपल्याला ह्या तुपामध्ये 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या गाजरामधला पाण्याचा अंश निघून जाईल। 4 मिनिटं झालेली आहेत आणि आपण हा गाजराचा किस ह्या साजूक तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या गाजराच्या किसाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता ह्यामध्ये हे 1 कप दूध घालूयात। हे दूध आपण ह्या गाजराच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता काय करायचं आहे, गॅसची फ्लेम लो करूयात आणि झाकण ठेवून आपण हा गाजराचा किस ह्या दुधामध्ये 1-5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊयात। 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता हा गाजराचा किस दुधामध्ये छान शिजलेला आहे। आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत ही 1/4 कप मिल्क पावडर, म्हणजेच दुधाची पावडर। आता ही दुधाची पावडर आपल्याला ह्या गाजरामध्ये अगदी पटकन मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर ह्या पावडरीच्या गुठळ्या होऊन ह्या गाजरामध्ये तशाच राहण्याची शक्यता असते। ही दुधाची पावडर घातल्यामुळं काय होतं, ह्या गाजराच्या बर्फीला चव तर चांगली येतेच पण ह्या बर्फीच्या बाइंडिंगसाठी सुद्धा तिचा उपयोग होतो। ह्या दुधाच्या पावडरच्या ऐवजी तुम्ही खवासुद्धा ह्यामध्ये घालू शकता। ह्या गाजरामध्ये दुधाची पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता हे गाजराचं मिक्सचर आपण बाजूला ठेवून देऊयात। इथे ह्या पॅनमध्ये ही 1 कप साखर आणि 1 कप पाणी आपण घालूयात। गॅस मिडियम फ्लेमवरच आहे। आता ही साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि ह्या पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला साखरेचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण अजून 1-10 ते 15 मिनिटं उकळू द्यायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता आपला हा साखरेचा एकतारी पाक तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम लो करूयात। आता ह्या गाजराच्या मिक्सचरमध्ये आपण हा साखरेचा एकतारी पाक घालूयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गाजरामध्ये पाक छान मिक्स झालेला आहे। आता गॅसची फ्लेम मिडियम करूयात। आता ह्यामध्ये घालणार आहोत ही 1/2 टीस्पून वेलची पावडर आणि हे थोडेसे काजूचे काप। आता ही काजू आणि वेलची पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे जे गाजराचं मिक्सचर आहे ते आपल्याला छान घट्ट गोळा होईस्तोपर्यंत ह्या चमच्याने एकसारखं हलवायचं आहे। 1-5 मिनिटं झालेले आहेत, आपण हे गाजराचं मिक्सचर एकसारखं हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या मिक्सचरचा कसा छान घट्ट गोळा होतो आहे आणि आपल्याला ह्या मिक्सचरची अशीच घट्ट कन्सिस्टन्सी हवी आहे, म्हणजेच आपल्या गाजराच्या बर्फीचं हे मिक्सचर तयार आहे। गॅस बंद करूयात। आता गाजराच्या बर्फीचं हे मिक्सचर आपण ह्या ट्रेमध्ये ट्रान्सफर करूयात। आता ह्या चमच्याने हे बर्फीचं मिक्सचर आपण ह्या ट्रेमध्ये सगळीकडे एकसारखं पसरवून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता बर्फीचं मिक्सचर आपण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। आता ह्यावर आपण हे पिस्त्याचे काप घालूयात। आता हे पिस्त्याचे काप आपण ह्या चमच्याने प्रेस करूयात, जेणेकरून ते निघणार नाहीत। आता बर्फीचे हे मिक्सचर आपण बाहेरच रूम टेम्परेचरमध्ये रात्रभरासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत, पण तुम्हाला जर अगदीच घाई असेल तर तुम्ही ही बर्फी फ्रीजमध्ये 1-4 ते 5 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवू शकता।
पूर्ण रात्रभर म्हणजेच ऑलमोस्ट 12 तासांसाठी आपण हे मिक्सचर बाहेरच रूम टेम्परेचरमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं. आणि तुम्ही इथे बघू शकता बर्फीचं हे मिक्सचर छान सेटसुद्धा झालेलं आहे. बर्फीच्या ह्या मिक्सचरला गाजराचा अगदी सुंदर कलर आलेला आहे. आता ह्या सुरीने आपण ह्या गाजराच्या बर्फीचं मार्किंग करून घेऊयात. ह्या बर्फीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये ठेवू शकता. बर्फीसाठीचं मार्किंग आपलं करून झालेलं आहे. हे बघा, ही गाजराची बर्फी अगदी व्यवस्थित निघते आहे. ती खाली अजिबात चिकटलेली नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ही बर्फी बनवताना साखरेचा एक तारी पाक बनवून घेतला होता, त्यामुळे ही बर्फी अजिबात चिकट झालेली नाही आहे आणि तिचा एक एक चौकोनी पीस अगदी व्यवस्थित निघतो आहे. म्हणजेच ह्या बर्फीला प्रॉपर बर्फीचा शेप आलेला आहे. आपण हे सर्व बर्फीचे पीसेस ह्या प्लेटमध्ये अरेंज केलेले आहेत. छान अप्रतिम अशी आपली ही गाजराची बर्फी तयार आहे. आतमधून सुद्धा तुम्ही ह्या बर्फीचं टेक्स्चर बघू शकता. एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी झालेली आहे. तेव्हा अगदी तोंडात जाताच विरघळणारी ही मऊसूद गाजराची बर्फी तुम्ही नक्की बनवून पहा.